गेल्या 15 दिवसापासून राज्याचं धोरण चालू होतं की यावर्षी खरोखर दुष्काळ आहे संपूर्ण महाराष्ट्रावर. सुरुवातीला काही दिवस पाऊस पडला, वाटलं होतं की पाऊस समाधानकारक आहे. धरणं पण बरीशी भरली, पण आपल्याला नंतरचा जो परतीचा पाऊस हवा असतो आपल्या भागातल्या आपल्या परिसरातल्या शेती पिकांना, तो परतीचा पाऊस आला नाही. परिणामी शेतकऱ्याचं नुकसान झालं. आपलंच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, सगळ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुठेतरी दुष्काळाचं वातावरण पसरलं. 15 दिवसापासून राज्याचे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे तालुका वाईज सगळ्याच ठिकाणी पालकमंत्री शासकीय अधिकारी गेले 15 दिवस धावपळ करतायत, पाहणी करतायत, आणि त्याप्रमाणे 200 आसपास काहीतरी तालुके दुष्काळग्रस्त झाले. जय साहेब. आणि आपल्या सगळ्यांना संताप वाढावा अशा प्रकारचा निर्णय की ज्यामध्ये जुन्नर तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त तालुका म्हणून करण्यात आला. काय कारण आहे? ही सगळी संगणक प्रणाली ही नागपूरमधून सगळ्या महाराष्ट्राचं सर्वेक्षण करते. सगळं कम्प्युटरवर होतो, सॅटेलाइटच्या माध्यमातून होतं, आणि त्यांच्या निकषाप्रमाणे आपल्या जुन्नर तालुक्याचा जर विषय कुठं बोलायचं झालं तर जुन्नर तालुक्यामध्ये 6-9 सर्कल आहेत. आपल्या आदिवासी विभागामध्ये 3 सर्कल आहेत. त्यांनी गेल्या 2 महिन्याचा पावसाचा अंदाज काढला, पावसाचं पर्जन्यमान काढलं, आणि त्या पावसाचं पर्जन्यमान सरासरीपेक्षा 104%, म्हणजे 4% पाऊस यावर्षी जास्त होता असं त्यांना पर्जन्यमानातून दिसून आलं. पण दुर्दैवानं ही पावसाची प्रक्रिया चालू असताना, भात पिकाची लागवड चालू असताना, भात पिकाला आवश्यक लागणारा पाऊस हा मध्यंतरीच्या 3-4 आठवडे पावसाचा एकही थेंब न पडल्यामुळे पावसाची भाताची सगळी पिकं जळून गेली. या खात्यानं शासनानं सरासरीपेक्षा या जिल्हा तालुक्यातल्या या आदिवासी भागामध्ये पाऊस जास्त झाला 4%. याच्या आधारावर आपल्याला न्याय देण्याचं टाळलं. पण त्यांनी ही गोष्ट विचारात घेतली नाही की आपला 3-4 आठवडे पाऊस पडलाच नाही म्हणून पावसाची त्यामुळं पीक जळाली. आणि हीच बाब, या 3 आपल्या सरकारमध्ये पाऊस पडला, पूर्व भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस कमी पडलाय. 6 सरकारमध्ये सरासरीपेक्षा गेल्या वर्षापेक्षा पाऊस कमी पडला, परंतु त्या ठिकाणी असलेली पाटाचं पाणी, नदीचं पाणी, त्या पाण्यावर उभी राहिलेली पिकं म्हणून सुद्धा तो आपला जुन्नर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यामध्ये त्यांना अडचणी आहे. आपल्या जिल्ह्याचं प्रशासन, मग कलेक्टर असेल, प्रांत असेल, तहसीलदार असेल, मग कृषी विभाग असेल, BDO असेल, या सगळ्या अधिकाऱ्यांनी आम्ही सगळ्यांची चर्चा करून गेल्या 10-15 दिवसापासून जुन्नर तालुक्याला काय करता येईल. नुकसान तर झाली आहे, दुष्काळ तर आहे, शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय. मग कलेक्टरांनी आम्ही सगळ्यांनी जे ठरवलं त्यानुसार गेल्या 15 दिवसापासून ह्या भागाची पुन्हा एकदा पाहणी केली आणि कलेक्टर पुन्हा प्रस्ताव मांडला की ह्या आदिवासी पट्ट्यामध्ये किमान 65 गावं अशी आहेत की ज्यांना याचे आपल्याला फायदा मिळाला हवाय, म्हणून ती यादी आपण जाहीर केलेली आहे, यादी तयार केलेली आहे.
त्याच्यामध्ये ह्या गावाचा सुद्धा समावेश आहे. आता हा सगळा प्रकार घेऊन आम्हाला विभागीय आयुक्त असेल, सचिव असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांच्यापुढे हा प्रस्ताव मांडायचा, एक दोन दिवसामध्ये प्रस्ताव जाईल. पण कलेक्टरशी सुद्धा बोलून किंवा स्थानिक प्रशासनाशी बोलून आम्ही आमच्या परीने प्रस्ताव चांगल्या पद्धतीने करावा अशी सगळ्यांनी आम्ही विनंती केलेली आहे. दुसरा या भागातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न, एमएसएमईची लाईट आपल्याला वेळेवर मिळत नाही आणि हा सगळ्या पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा सगळ्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठा घर प्रश्न झाला. जिथं वीज निर्मिती होते तिथं कोळशाचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवला, त्याचा फटका महाराष्ट्रात बसलाय आणि त्याचं नुकसान आम्हाला होत आहे. गेले अनेक वर्ष विजेचा तुटवडा कधी भासवला नाही, कधी जाणवला नाही, पण कुठेतरी कोळशाच्या शॉर्टेजामुळं गेल्या 6 महिन्यामध्ये 5 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात विजेच्या शॉर्टेजला आपल्याला सामोरं जावं लागते, मोठ्या प्रमाणात आपल्याला लोडशेडिंग होत आहे, त्याचा सुद्धा शेतकऱ्याला फटका बसतोय. डिपेंड नाहीच नाही, बऱ्याच शेतकऱ्यांना लोकांच्या तक्रारी आहे, पाणी आहे, ज्या भागात पाणी आहे तिथे वीज नाही आहे, ज्या भागात वीज आहे तिथं पाणी नाही आहे. आणि म्हणून हे सगळे प्रश्न आम्ही सरकारच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय. मी या विभागाच्या खासदार म्हणून वीज मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विजेच्या संदर्भामध्ये अगोदरच निवेदन दिलेलं आहे. आम्हाला वेळी प्रसंगी ह्या दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. महागाई एका बाजूला चालू असेल, बेरोजगारी वाढतीय, पण आम्हाला जगण्यासाठी वीज आणि पाणी हे दोन महत्वाचे गोष्टी आहेत. दुरुस्त्या सोडा, पण आता आज महत्वाचं जे आहे की पाणी आणि वीज यासाठी सरकारनं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूला राहायला पाहिजे. मध्यंतरी कारवा समितीची बैठकीला मी होतो मंत्रालयामध्ये आणि त्यावेळेला काही तुम्ही त्या म्हणता त्याप्रमाणे नुसतं सुप्रमा करून झालीये. पैसे आपल्याकडे आहे 780 कोटी रुपये, 3000 कोटी रुपये, 4000 कोटी रुपये, पण कामाला अजून सुरुवात होत नाहीये आणि लवकर होईल अशी सुद्धा अपेक्षा नाहीये. आणि म्हणून महाराष्ट्राच्या विजेच्या शॉर्टेज साठी माझी सरकारला विनंती आहे, प्रशासनाला विनंती आहे, शेतकरी आता दुष्काळामुळे होरपळलाय, ज्या ठिकाणी पाण्याचा सोर्स आहे त्या ठिकाणी विजेची उपलब्धता करून घ्यायला पाहिजे. आणि लवकरच आम्ही सर्व शिष्टमंडळ वीज मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना या संदर्भात भेटणार आहोत. कर्जमुक्तीताही आता 2017 जीआर प्रमाणे आपला तालुक्याचा दुष्काळग्रस्त जाहीर झाला तर कर्जमाफी होतेच. 2017 नियमानुसार आपण त्यासाठी प्रयत्न राहील. मग विजेचं बिल माफ होतं, कर्ज माफ होते, मुलांच्या शिक्षणाच्या फी माफ होतात, महसूल कर माफ होतो. यासाठी खरं अर्थानं आपल्याला तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करणं गरजेचं आहे. सरकारनं काय केले, पर्यटन म्हणून जाहीर केला. काय पर्यटनाचा फायदा झाला आपल्याला, पर्यटन नंतर जाहीर करा, पहिला दुष्काळग्रस्त म्हणून हा तालुका जाहीर करा. ही मला आम्ही अनेक दिवस चाललंय दोस्तो, पर्यटन पर्यटन टोपल्यासारखं असते, पहिले दोन दम राहिले असून आणि लकडी असंही वाटत नाही. त्या पर्यटनापेक्षा लोकांच्या जीवनाशी महत्वाचा असलेला दुष्काळग्रस्ताचा प्रश्न तातडीनं सोडवावा ही माझ्या दृष्टीनं सरकारला. अनेक प्रश्न आहेत, जे काय पैसे मंजूर होतात त्यांची कामं व्यवस्थित होत नाहीये. आता पीडब्ल्यूडीचे इंजिनियरला मी मग अशी बोललो, मग अशी मी अधीक्षक अभियंत्याला फोन लावत होतो, राज्याच्या बजेट मधून मंजूर झालेलं हा रस्ता आपला बेलचर पासून हिंगोण पर्यंत 5 कोटी रुपये मंजूर झाले. मला वाटत नाही हा रस्त्याचं काम 5 कोटी रुपयाचं. अतिशय खातो मात्र काम चालू बोर्ड तर बघितलं मी, सगळे चकाचे बोर्ड आहेत, जेवढे चांगले बोर्ड आहेत तेवढा.
काही काय कामाचं नाही, सगळं वेस्टेज आणि इन्क्वायरी लावले मी आज पर्यंत पाहिजे. मगाशी ताईने सांगितले वर्षाच्या बघा आपण कसं करतो आम्ही काम. हे आता मी माझं आज बसून उद्या मी तातडीनं माझी याची इन्क्वायरी लागतो, व्हिजिलन्स इन्क्वायरी लागेल रस्त्यावर, स्वच्छता विभागाचीच इन्क्वायरी लावून कोण जो कोण ठेकेदार असेल अधिकारी असेल त्याच्यावर इन्क्वायरी करून या रस्त्याच्या कामाला जे काय कोण झालेला गडबड झाला याची शहराच्या याची काळजी करू. मी खासदार म्हणून मी आपल्याला आवडून सांगेल, मध्ये तरी काही लोक टीका करत होते की खासदार आणि शिवसेनेनं काय केलं. मी आपल्याला आवडून सांगेल, मी चर्चा करत नाही किंवा नुसतं बोलणं लावत नाही. आपल्या गावामध्ये खासदार निधी म्हणून 7 लाख रुपयाचा आपण निधी या ठिकाणी दिलेला, आपण तुम्ही कमी पडता ठीक आहे, पुढच्या फंडामध्ये अजून त्यात आपण वाढ करू देऊ. उचिले ते सांस्कृतिक भवनासाठी आपण 6 लाख रुपये मंजूर केले, ते काम आपण वाणेवाडी इथे आंबोलीचा ठाकरवाडी रस्ता काँक्रिटीकरण त्यासाठी आपण 6 लाख रुपये खासदारांनी दिले. आंबोली सायरवाडी ओढ्यावर आपण डीपीटीसी मधून माझ्या माध्यमातून 20 लाख रुपयाचा आपण 7 कोटी मंजूर केलेला आहे. त्याचप्रमाणे कुडप झालेला तो पण पूर्ण झालाय. सुराळे येथील हनुमान चौकामध्ये पेन ब्लॉक बसवले आपण, ते सुद्धा खासदारांनी 4.25 लाख रुपयाचे. आणि अशा त्यांच्या माध्यमातून मी आपल्याला अजून सांगेन, मी इमोनच्या गावापुरतं जर सांगायचं झालं तर दोन पंप तामसेवाडी या ठिकाणी आता त्यांनी 5 लाख रुपये दिले, 2 वेळा 5-5 लाख रुपये. बोरवेलसाठी वागेवाडी या ठिकाणी सुद्धा पैसे दिले. तामसेवाडी या ठिकाणी 6.5 लाख रुपयाची अंगणवाडी दिलेली आहे. कोल्हापूरचा पाटबंधारा 25,88,000 रुपये दिले, दुसरे 19,75,000 रुपये दिले. अशा प्रकारे अशा काही असेल मी असेल जेवरम लाडले असेल, जेवरमच्या माध्यमातून सुद्धा 15 लाख रुपयाचं काम इथे या ठिकाणी झालेलं आहे. एकत्रित सांगायचं झालं तर ह्या परिसरावर खऱ्या अर्थानं शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य असतील, अशा काही असेल पंचायत समिती सदस्य असतील किंवा खासदार म्हणून माझा निधी, खरं म्हणजे खासदार म्हणून मला अनेक गावांना निधी द्यावा लागतो, त्यांनी सुद्धा ह्या भागामध्ये म्हणजे आपण एक रस्ता केला घाट रस्त्यावर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा 3 कोटी रुपयाचा हिवरे पठारावर केलेला आहे. इतका मोठा छान पुकी रस्ता झाला तो माझ्या माध्यमातून झाला. हे सगळ्यात आंब्याचा पण आंबे सुकळवेडे हा सुद्धा 2.68 लाख रुपयाचा रस्ता आपण प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून आपण मंजूर केलेला आहे. सांगण्याचा उद्देश की आम्ही नुसतं बोलत नाही, इंग्रजचा इथं टावर सुद्धा मंजूर झालेला आणि काम पण चालू आहे. पिंपरवाडी ते वसुबाई हा रस्ता 90 लाख रुपयाचा हा सुद्धा काम पूर्ण झालेलं आहे. सांगण्यासाठी काम सांगायला भरपूर आहे. आम्ही नुसता प्रचार करत नाही तर काम करतो, प्रसिद्धी करत नाही तर काम करतो, हे आपल्या दृष्टीने महत्वाचे. मी असं जास्त बोलत नाही. आज आपण सर्वजण इथे या ठिकाणी उपस्थित आज काय करत उद्घाटन उभी पोहोचण्याचा कार्यक्रम आहे, आता दुसरं फोन घेऊ झालेल्या कामाचा. पण मी आपल्याला अजून सांगेन की आम्ही दुष्काळग्रस्त भागाचा ह्या भागाला काहीतरी सरकारच्या माध्यमातून न्याय मिळावा, आपल्याला झालेल्या नुकसानीबद्दल काहीतरी पंचनामे व्हावेत, सरकारने त्याप्रमाणे आदेश द्याव्यात, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. एवढंच या ठिकाणी सांगतो, धन्यवाद.